नमस्कार मंडळी खोबरेमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रेसिपीज, फूड ब्लॉग, मोटिवेशन, ट्रॅव्हल ब्लॉग हे सगळं बघण्यासाठी खोबरेमला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचा वडा, तोही एकदम क्रिस्पी, खमंग बा आतून पोकळ आणि बाहेरून एकदम मस्त. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे, आतून कितपत छान पोकळ आहे तो. तर चला तर मग रेसिपीकडे वळूयात. साबुदाणा वडा जर आपल्याला छान पाहिजे असेल तर त्याचे टिप नंबर एक आहे ते म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे. दाणा कडक नको भिजवल्यानंतर त्यासाठी तुम्ही 6 ते 7 तास छान असं भिजत ठेवा. सर्वप्रथम त्याला पाण्याने व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, जरासं चोळायचा तो, जेणेकरून त्याच्यावरचं जे एक्सेस स्टार्च असतं ते किंवा काही डर्ट असेल तर ती निघून जाईल. हे पाणी फेकून द्यायचं आहे आणि नवीन स्वच्छ पाणी घालून ठेवायचं आहे. जेवढं साबुदाणा तेवढं पाणी घाला आणि असं झाकून ठेवून द्यायचं आहे. तर साधारण 6 ते 7 तासानंतर आपण बघूया, छानपैकी मस्त दाणादाणा मोकळा आणि मस्त असा साबुदाणा भिजून झालेला आहे. दाणा दाबताच तसा असं चुरला गेला पाहिजे तो, म्हणजेच आपला साबुदाणा भिजत झालेला आहे. आता तुम्ही इथे एक बाउल घ्या, एक्सेस वॉटर त्याचं असेल तर ते तुम्ही चाळणीत वगैरे घालून काढू शकतात. आता इकडे मी 1.5 वाटी साबुदाणा भिजत टाकलेला आहे, त्यात मी 1/2 वाटी टाकत आहे दाण्याचं कूट. त्यानंतर मी इथे टाकत आहे आलं आणि मिरची याची पेस्ट, किंवा अर्धवट कुटून टाकायचं आहे, छान लागतं, किंवा फोडी करून टाकल्या तरी चालतात. त्यानंतर मी इथे घालत आहे कोथिंबीर. कोथिंबीर मस्त छान भरपूर टाकायची आहे, चव खूप छान येते त्यामुळे. चवीला टाकायचं आहे जिरं, मीठ, त्यानंतर टाकणार आहोत लाल तिखट. आता हे मिश्रण थोडं आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मळून घ्यायचं आहे. टिप नंबर 2 लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही साबुदाण्याचं मिक्सचर आहे हे मिश्रण ते जितकं छान मळाल तेवढा तुमचा साबुदाणा वडा छान येईल आणि तो तेलात फुटणार नाही. नाहीतर मग काय होतं की बऱ्याच वेळा जो आपण साबुदाणा वडा तेलात टाकतो तो एकतर टमकन फुटतो किंवा मग असं फुकतो वेगळाच काहीतरी, असं होऊ नये त्यासाठी, किंवा मग विरघळून तर वितळ म्हणजे विरघळत म्हणजे मोकळा मोकळा तरी होतो, हे सर्व नाही पाहिजे. यासाठी तुम्ही व्यवस्थित असा मिक्स करून घ्या, तो मळून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि मी लहानपणापासून अशाच पद्धतीचा साबुदाणा खातो आणि तोच आम्हाला आवडतो, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात. तुम्हाला हवं तर ह्या स्टेजला तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा याच्यात मॅश करून टाकू शकतात. तर आता इकडे गोळा घ्यायचा आहे छान आणि लाडवासारखा पहिल्यांदा करून घ्यायचा आहे छान दाबत दाबत. आणि त्यानंतर झाल्यावर आपल्याला जशी टिक्की करतो आपण तसा चपटा करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा टिप नंबर 3, जेवढा तुमचा साबुदाणा वडा चपटा जास्त असेल तेवढा तो छान फुगेल आणि आतून बाहेरून व्यवस्थित खमंग होईल, छान होईल पोकळ आतून आणि बाहेरून खमंग खुसखुशीत. तर छान अशा कडा त्याच्या व्यवस्थित दाबून घ्यायचा, दोघी हातांचा नी असं मस्त प्रेस करून घ्यायचं जेणेकरून तो फुटणार नाही. बघा तुम्ही अशा प्रकारे सगळे, तुम्ही थोडंसं पाणी पण लावू शकता, अगदीच खूप चिकट होत असेल तर ते चिटकत असेल तर. तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे आणि आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहे. तेल एकदम हाय फ्लेमवर नाही ठेवायचं जेणेकरून ते एकदम जळतील, किंवा एकदम कमी नाही तापवायचं की टाकल्यावर ते मोकळे मोकळे होतील. तर व्यवस्थित एक दाणा टाकून बघायचा, तो इमिजिएट वर आला की समजायचं आपलं तेल तापलेलं आहे. तर टाकल्यानंतर जास्त एकदम खूप गर्दी करायची नाही वड्यांची, नाहीतर ते एकमेकांना चिटकतात. आणि टाकल्यावर लगेच त्यांना हात लावायचा नाही, कारण काय होतं मग ते मोकळे मोकळे होतात चिटकले तर. तुम्ही बघू शकता इकडे हार्डली 1 किंवा 2 आपल्याला त्यांना उलटवायचं आहे. माझी खालची बाजू झाली ती आता मी उलटी करून घेणार, वर करून घेणार आणि जी वरची बाजू होती ती छान आता मस्त तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इकडे किती छान टेक्स्चर आहे. आणि आपण इतका मळला तरी साबुदाणाचं पीठ आपण ते मळलं तरी पण साबुदाणा इथे छान दिसत आहे वरती अख्खा, खूप छान होतात हे, करून बघा. आणि कोणतंही तळणाचं काम करताना व्यवस्थित सांभाळून करायचं आहे, काळजीपूर्वक करायचं आहे, तेल आपल्या अंगावर उडू द्यायचं नाही. तर हे बघा इकडे छान असा वडा तयार करून झालेला आहे. अशाच प्रकारे बाकीचे वडे तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे किती मस्त टेक्स्चर झालेलं आहे. तुम्हाला एक वडा मी फोडून दाखवत आहे, हे बघा
आतून एकदम पोकळ मस्त एकदम मस्त झालेला आहे आणि बाहेरून तेवढाच खमंग खुसखुशीत झालेला आहे। तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।